यानंतर आता एक राजकीय गोटातून बातमी आहे. राज्याच्या आजी माजी मंत्र्यांचा वाद आता विकोपाला गेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दहशतवादी आणि खुनाचा आरोप असलेल्या गुन्हेगाराचा वापर करून आरोप करण्याची वेळ आता फडणवीसांवर आली अशी जळजळीत टीका अनिल देशमुखांनी केली आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा त्यांना खरमरीत असं प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्यासाठी एका दहशतवादी आणि ज्याच्यावर दोन खुनाचे गुन्हे आहेत त्याच्यासाठी जो अटकेत आहे अशा सचिन वाझेचा वापर त्यांना करावा लागत आहे ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे. दुसऱ्यावर आरोप करण्याऐवजी देवेंद्र फडणवीसावर आरोप करण्याऐवजी अनिल देशमुखाकडनं ही अपेक्षा होती की होय मी सुद्धा नार्को टेस्टला तयार आहे, मी सुद्धा चौकशीला तयार आहे. जर वाजेचं म्हणणं खोटं निघालं तर जनतेला माहीत होईल, महाराष्ट्राला माहीत होईल. पण तुम्ही जसं वाजेंनी म्हटलं मी नार्को टेस्ट करायला तयार आहे तसं अनिल देशमुखाकडनं अपेक्षा होती.